आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. काल रात्रीच खरं तर जयंत पाटलांनी अशा पद्धतीचे संकेत दिले होते आणि आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. त्यांनी अजित पवारांसोबत जाऊन बंड केलं होतं आणि त्याचमुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं. सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून. रश्मी, सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आता पक्षातून बडतर्फ झालेत, पुढे आणखी काय काय कारवाई होईल, काय सविस्तर माहिती? पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी ह्याची शिफारस केली होती की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी. अखेरीस शरद पवार यांनी हा प्रस्ताव मंजूर करत त्यांना प्राथमिक सदस्यत्वामधनं त्यांची हकालपट्टी केलेली आहे. त्यामुळे आपण बघतोय की सगळ्यात मोठी कारवाई जी आहे ती सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर झालेली आहे. याआधीच पक्षातील ज्या नेत्यांनी न सांगता शपथ दिला हजेरी लावली त्यांच्यावर कारवाई केली आहे. परंतु सगळ्यात मोठी कारवाई ही या दोन नेत्यांवर झाली आहे. त्यांची हकालपट्टी झाली आहे. इतर नऊ आमदारांच्या विरुद्ध